नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गवारीची सुकी भाजी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पाव किलो आपण गवार घेतले आहे गवार आपण स्वच्छ पाण्याने धुवून निवडून घेऊया गवार आपण निवडून घेतले आहे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालूया कढीपत्ता सात ते आठ टेचून घेतलेला लसणाच्या पाकळ्या घालूया लसूण आपण चांगला परतवून घेऊया त्यामध्ये बारीक करून घेतलेली गवार घालूया गवार आपण तेलामध्ये एक मिनटं परतवून घेऊया गवार राशी तेलामध्ये परतल्यामुळे छान लागते आणि लवकरही शिजली जाते तुम्ही या ठिकाणी कांदा टोमॅटोही घालू शकता त्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालूया लाल तिखट एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा थोडासा हिंग चवीनुसार मीठ हे सर्व आपण परतवून घेऊया मसाले थोडे परतल्यानंतर त्यामध्ये शिजण्यापुरते पाणी घालून झाकण ठेवूया सात ते आठ मिनिटाने झाकण काढून आपण शेंग शिजले आहे का पाहूया शेंग आपले छान शिजलेले आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालूया थोडी कोथिंबीर घालूया हे सर्व मिक्स करून परतवून घेऊया आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे एक मिनिट झाकण ठेवू मिनिटानंतर झाकण काढून मिक्स करून घेऊया भाजी आपली छान तयार झाली आहे आपण डिशमध्ये काढून घेऊया